कारण त्यांचे तुटलेले होते त्यांच्यामध्ये कोणताच अभिमान नव्हता तर परमात्मा ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा संवत चौदाशे पंचावन्न सन तेराशे अठ्ठ्याण्णवला ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदय होण्याच्या आधी जवळजवळ दीड तास आधी तिथे जवळजवळ दीड तास आधी त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात इथे थोडा प्रसंग अजून ऐकवणं अनिवार्य आहे की एक रामानंद नावाचे स्वामी रामानंदजी एक ब्राह्मण होते ते काशीमध्ये जास्त करून ब्राह्मण लोक जे होते ते भूत पिशाच्याची पूजा करायचे आणि करायला लावायचे सद्ग्रंथ वेद आणि पुराणांपासून ते लांब निघून गेले होते त्या महापुरुषाने येऊन तिथे पुन्हा वेदांचा पुराणांचा आदि श्रीमद भगवत गीतेचा प्रचार करायला सुरुवात केली जसे त्यांना नॉलेज होते आणि त्यांनी चौदाशे ऋषी करून ठेवले होते आपले शिष्य त्यांना संत रूपात त्यांची एक ओळख तयार केली होती वैष्णव परंपरेने जे दीक्षित असतात ते सर्व त्यांना मोठे अवडंबर माजवलेले होते उभा तिलक लावणे गळ्यात एक तुळशीच्या मण्याची एक माळ घालणे फक्त तुळशीच्या लाकडाचा एक मणी असतो अशा प्रकारची लक्षणे असणाऱ्या वैष्णव संत म्हणतात जे चौदाशे वैष्णव संत तयार केले ते जागोजागी प्रचार करत असत आणि जशी रामानंदजींनी त्यांना साधना सांगून ठेवली होती ती साधनाही करत असत त्या चौदाशे ऋषींपैकी एक ऋषी होते अष्टानंद ऋषी आणि ते दररोज त्या लहरतारा तलावात जाऊन स्नान करत असत आणि तिथेच एक जंगलासारखे होते आजूबाजूला पूर्वी वने जंगले तर खूप असायची सगळ्याच ठिकाणी तिथे बसून ते सकाळी सकाळी स्नान करून काही वेळ आपल्या गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे साधना तिथे तासन तास करत असत आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंदही घेत असत शांत वातावरणात करत असत तिकडून अष्टानंदजी स्नान करून आपली साधना करण्यासाठी मृगाजीन अंतरून आणि बसले होते परमात्मा सतलोकातून आले सहशरीर एक शिशु रूप धारण करून अष्टानंद त्यांच्या शरीराचे एवढे तेज होते अष्टानंदजींनी पाहिले की वरून काही प्रकाशाच्या गोळ्यासारखे येत आहे जशी वर दृष्टी गेली त्यांचे डोळे परमात्म्याच्या त्या शरीराच्या तेजाला सहन नाही करू शकले डोळे दिपून गेले जसे आपण सूर्याकडे कधी पाहतो चुकून तर सूर्याचा प्रकाश आपली चरमदृष्टी सहन नाही करू शकत आपण डोळे बंद करून घेतो डोळे बंद केल्यानंतर आपण काय बघतो की सूर्याचा आकार प्रकाशरहित एका गोळ्यासारखा वेगळाच दिसून येतो आणि जिकडे कुठे आपण बघतो तो तसाच तिकडे दिसूनच येतो अशाच प्रकारे जेव्हा त्या अष्टानंदजींचे डोळे बंद झाले त्यांनी काय पाहिले एक बाळ नवजात बाळ दिसले प्रकाश रहित बॉडी शरीर होते त्या बॉडीचे आणि आधी तीच बॉडी कारण की ती सप्रकाशयुक्त तर होतीच जसे सूर्य तर त्यावेळीही होता परंतु त्यानंतर केवळ त्याचे प्रतिबिंबच दिसत होते काही वेळानंतर त्यांनी डोळे उघडले आणि बंद केले मग पाहिले की तो प्रकाश त्या लहरतारा तारा तलावाच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन आणि एकवटला आणि त्यांच्या डोळ्यांच्या समोर जे प्रतिबिंब होते त्या बालकाचं समोर फिरत होत आता अष्टानंदजींना वाटले की हे काही माझ्या भक्तीचे फलित आहे का माझ्यासोबत कोणी या देवाने किंवा कोणत्या प्रेताने पितराने कोणती अशी घटना केली त्याने विचार केला की आपल्या गुरुदेवजींनी स्वामी रामानंदजींकडून याचे निरसन करावे लगेच उठून निघाले साधना थांबवली आता तिकडून नीरू आणि नीमा दररोज तिथे स्नानासाठी जातच असत आता पुण्यात परमात्मा त्या नीरू आणि निमाला अपत्य देऊ शकत होते इतकी देऊ शकत होते की हात जोडावे लागले असते बस केले असते त्यांनी परंतु म्हणतात ना की समाजाचे विचार आणि भगत आणि जगताच्या विचारात खूप फरक असतो याच कारणाने जगत आणि भगतामध्ये विरोध राहिलेला आहे जगत ज्या परंपरा निभावत आहे त्या भगत निभावून पुढे नाही जाऊ शकत भक्ताचे विचार शास्त्रानुकूल असतात जगताचे विचार आपल्या परंपरांवर आधारितच असतात आता इथे समाज तर हे म्हणतो पूर्वी तर खूप वाईट हाल होते ज्याला काही मूल नसेल अपत्य नसेल तर अशी धारणा करून ठेवली होती आपल्यामध्ये की सकाळी सकाळी त्यांचे दर्शन देखील नाही घेतले पाहिजे तो अपशकुनी माणूस आहे हे तर आहे जगाचे विचार आणि आपल्या सूक्ष्म वेदात परमात्म्याने दिलेले ज्ञान ते काय सांगते की ज्यांना अपत्य नाहीये ती खूपच नशीबवान अशी माणसं आहेत आता इथे गोष्ट बिनसते की याला अर्थ काय बाबा की ज्याला अपत्य नाही ते खूप चांगले नशीबवान आहेत आणि ज्यांना अपत्य आहे ते कमनशिबी हे शंभर टक्के सत्य आहे परंतु जे भक्ती नाही करत मग ते अपत्य असणारे असोत किंवा दोघेही कर्महीन आहेत आणि जे शास्त्रानुकूल भक्ती सोडून मनमानीचे आचरण भक्ती देखील करत आहेत तेही युजलेस तेही कर्महीन आहेत शास्त्रानुकूल साधना परमसंतांकडून प्राप्त करून मग भले अपत्य असणारे असोत किंवा अपत्य नसणारे असोत दोघेही नशिबवान आहेत आता पुण्यात्म्यांनो या आध्यात्मिक ज्ञानाला नीटपणे समजून घ्या आता अपत्य असणारे अपत्य नसणारे का नशिबवान आहेत पुण्यात्म्यांनो माझा हेतू आहे परमात्म्याचा हेतू आहे तुम्हाला या घाणेरड्या दलदलीतून बाहेर काढणे आणि तुम्ही जे ज्ञान ऐकले आहे ज्या परंपरा आणि जे विचार ऐकले आहेत ते दलदलीत अडकून राहण्याचेच ऐकले आहेत आणि तेच तुम्ही फायनल आणि सत्य मानून बसले आहात एकदा सुखदेव ऋषीजी बारा वर्षांपर्यंत आपल्या आईच्या गर्भात राहिले ते बाहेर नाही आले कारण गर्भाच्या आत बाळाला आपल्या आप पूर्वजन्मीची संकटे आणि येणाऱ्या या जन्मात जे लिहिले आहे ते सर्व लक्षात असते की काय काय दुःख येणार आहे तुझ्या वाट्याला बाहेर येताच ज्या कारणाने त्या गर्भातून बाहेर नाही आला तो बारा वर्षांनंतर ब्रह्मा विष्णू महेश तिघेही येऊन त्याला म्हणाले सुखदेव तू बाहेर ये ही परंपरा खराब नको करूस तेव्हा तो म्हणाला होता की तुमच्या आतून बाहेर पडणारे हे तीनही गुण ही त्रिगुणमयी मायाबाहेर येताच अचेतन करते शुद्ध हरपायला लावते तुम्ही तुमच्या मायेला थांबवा आता ते म्हणाले की हे बघ या मायेला थांबवणं आमच्या आवाक्यातली गोष्ट नाहीये हे तर आमच्यात गुण भरून दिलेत भगवानांनी परंतु आम्ही काही क्षणांसाठी श्वास रोखू शकतो नाहीतर आमचे शरीर फाटून जाईल हे एवढ्या वेळापर्यंत बस एवडाच वे फ्रैक्शन ऑफ सेकंड आम्मी रोखू शको तर सुखदेवजी मनाल कि तुम्हें वे रोखन ठेवा तीनों देवा थंबी माया उधर गर्भ से बाहर आया आता का संगत सुख दे सुख में उपजे राई सिंह समोय नौ नाथ और सिद्ध चौरासी संग उपजे थे दोए आता आपण अजून प्रकरण न वाढवता तुम्हाला जो उद्देश आहे तो ऐकवतो पुण्यात्म्यांनो सत्संग लक्ष देऊन ऐकत जा तुम्ही कोणी दोन हजार किलोमीटरवरून येत आहात कोणी पंधराशे किलोमीटरवरून कोणी आठशे किलोमीटरवरून कोणी पाचशेवरून कोणी चारशेवरून आणि इथे ये येऊनही तुमची अटपट खटपट नाही संपत मग येण्याचा उपयोग काय झाला अरे दोन अडीच तास आपण सिनेमा बघायचो पूर्वी जेव्हा या मार्गावर लागलो नव्हतो रविवारी काय योजना करत असायचो सी आर आणूयात भाड्याने शंभर रुपये लागतील आणि तीन सिनेमे लावूया तीन तीन तासांचे आणि संध्याकाळी सुरू करायचे सात वाजता संपूर्ण रात्र डोळे फाडत बघत राहायचो ना झोप यायची ना उठून जावंसं वाटायचं नऊ नऊ तास आणि ते जे बसून राहायचे अरे भगवानांचा अमृत वर्षाव होतं की पाच मिनिटात इकडे तिकडे पळायला लागता तुम्ही कसले भक्त ठीक आहे कोणी कारण की इथे आजारी लोक जास्त येतात दुःखी खूप आहेत आज कोणी सुखी नाहीये संसारात तसे तर आधीही नव्हते पण आता तर कहर झालाय सगळ्यांवरच जो इथे प्रधानमंत्री होऊन बसलाय तो देखील कोणता ना कोणता आजार घेऊन फिरत आहे कोणत्या ना कोणत्या आजाराने तो ग्रस्त आहे आणि भयंकर आजार आहेत त्यांचे ठीक आहे त्याची ट्रीटमेंट करणारे सोबत असतात त्यामुळे तो थोडं चालवून नेत आहे तर सांगण्याचा सा भाव हा आहे की ती गोष्ट वेगळी की कोणी आजारी आहेत जाऊ द्या त्याला बाथरूमलाही जायला लागू शकतं त्याला अजून काही औषध गोळ्या घ्यायलाही जावं लागू शकतं पण जास्त करून लक्ष द्या सत्संग ऐकण्यामध्ये आता आपण इथे तुम्ही परमात्मा प्राप्तीसाठीच हा उद्देश घेऊन आले आहात हा जो प्रसंग चालू आहे की सुखदेव जो होता तो बाहेर आला तो बाहेर आल्याने त्या मायेचा प्रभाव नाही झाला आणि त्याला आपल्या भविष्याची आठवण होत राहिली आणि मागचा इतिहास लक्षात राहिला जेव्हा तो बारा वर्ष वय असताना आईच्या गर्भातून निघाला आईच्या गर्भातून निघाला तेव्हा तो लहान होता बाहेर येताच तो एकदम बारा वर्ष वया एवढा शरीर त्याचं एकदम वाढलं तर काय आता सुखदेव ऋषींचे वडील होते वेद व्यासजी वेद व्यासजींनी पाहिले की मुलगा झाला आणि त्याला समजताच तो पळत पड़त पळत आला तोपर्यंत सुखदेव उठून चालू लागला व्यासजी म्हणाले की अरे बाळा अरे मुला बस थांब तेव्हा तो म्हणाला बघितले नाही आपल्या वडिलांकडे चालता चालता म्हणालाय की एक लेवा एक देवा दूतम ऋषेजी कोय किसे का पिता पूतम रण संबंध जुड्या एक ठाठा अंश सब बारा बाटा सुखदेवजी म्हणाले की ऋषीजी न जाणो किती वेळा तू माझा बाप झालास न जाणो कित्येक वेळा मी तुझा बाप झालेलोय हा विचित्र गोंधळ आहे न जाणो हे कित्येक युगांपासून आपले आणि माझे हे संस्कार उलटसुलट चालले आहेत यावेळी मी यातून पिछा सोडवून घेणार आणि जर मी तुम्हाला पाहिले तर माझी ममता तुमच्यात अडकेल असे म्हणून तो मागच्या संस्कारांनी त्याची काही बॅटरी चार्ज होती त्यात आकाशात उडण्याची सिद्धी ती पूर्वजन्मीच्या संस्कारांमुळे होती तो आकाशात उडून गेला पुढे जाऊन आपली नाळ कापली आणि झाड पाला लपेटून जंगलात फिरू लागला ही मोठी कहाणी आहे आपण आता या प्रसंगावर येऊ एक एकवा एक देवा दुतम एक देवा किसे का पुण्यात आता हे परमात्म्याचे ज्ञान आहे काही ऐर्या गैर्याची गाणी नाही आहेत जर तुम्हाला अध्यात्म मार्ग ग्रहण करायचा असेल आणि इथेही सुखी व्हायचे असेल आणि सतलोकात यायचे असेल तर जे ज्ञान हा दास तुम्हाला देत आहे ते तुमच्या हृदयात सामावून घ्या आता काय सांगायचं आहे की जसे आज कोणी तुमचा पुत्र आहे कोणी कन्या आहे हे पूर्वसंस्कारांमुळे आहेत एक मुलगा असा आहे वडील कमवत आहेत साठवत आहेत त्याच्यासाठी मरत आहेत आणि तो रंग उधळत आहे दारू पित गाडी खरेदी केली हां आणि दहा मित्रांना बसवून हॉटेलमध्ये जाऊन दारू पितो मांस खातो आणि वडील बसून रडतात तर त्या पित्याने मागच्या जन्मी आपल्या मुलाकडून काही घेऊन ठेवलं होतं कुठे कधी लाच घेतली असेल किंवा कोई लबाडी करून काही गडबड केली असेल आता तो भरपाई करूनच राहील एक कथा आहे एक शेतकरी होता त्याची त्याची पत्नी एक मूल झाल्यावर पत्नीचा मृत्यू झाला त्याने दुसरा विवाह केला तिला एक पुत्र झाला मग दोघेही मेले आता मोठ्या पुत्राचं लग्न झालेलं ला होतं लहान मुलगा त्यांच्या दहा पंधरा वर्षांचं अंतर होतं लहान होता आता काय झालं जो मोठा पुत्र होता पहिल्या पत्नीपासून आणि लहान पुत्र होता तो वयाने बराच लहान होता लहान मुलगा आजारी पडला एवढा आजारी पडला की त्याच्यावर बरेच पैसे खर्च झाले काही पैसे खर्च झाले परंतु त्याचा इलाज होत नव्हता कोणी सांगितले की तिकडे घेऊन जा एक खूप मोठा वैद्य आहे परंतु पैसे घेईल तो पाच हजार रुपये त्यावेळेचे पाच हजार रुपये आजच्या पन्नास लाखांप्रमाणे तर त्यांनी विचार केला दोघा पतीपत्नी विचार केला की का नाही ह्याचा काहीतरी करून याचा मृत्यू घडवावा याला विष द्यावं तर तिचा पती आणि सगळी संपत्ती आपल्याकडेच राहील ही सुद्धा त्यांनी हा विचार करून स्वतः तर हत्या करण्याचे न ठरवता ते एका डॉक्टरशी बोलले वैद्यांशी की बाबा तुम्ही असे करा की याला विष द्या तो म्हणाला मी पाचशे रुपये घेईन आणि कोणाला शंकाही येणार नाही दोन चार दिवस औषध देत राहीन आणि मग मी याचे काम तमाम करून टाकेन आता त्याने पाचशे रुपये घेतले त्यावेळी काय माहिती पाच हजार होत होते त्याने विचार केला पाचशे मध्येच पिच्छा सुटेल याचा तर त्याने पाचशे रुपये घेऊन त्याला विष दिले तो मुलगा मेला तर गाववाल्यांना नातेवाईकांना माहीत होते की बऱ्याच दिवसांपासून आजारी होता मृत्यू झाला विषय संपून गेला आणि ते दोघे पती पत्नी आनंदाला सीमा नाही मोठ्या भावाच्या आणि त्याच्या वहिनीच्या एका वर्षानंतर त्यांना एक पुत्र प्राप्ती झाली अजून खूप आनंदी झाले की साऱ्या संपत्तीचे वारस झाले आता तो एकुलता एक मुलगा त्याला खूप छान दूध तूप खाऊ घालत लाडाने पालन पोषण करत खूप दिवसांनी तो मोठा झाला तरुण झाला तरुण होताच त्याचा विवाह केला विवाह झाल्यानंतर काही काळाने तो मुलगा आजारी पडला आता आधी तर भाऊ होता त्याच्यावर पैसे खर्च करण्याची गरज नाही वाटली आता मुलगाच आजारी पडला त्याला न जाणे कुठे कुठे घेऊन गेले ज्याने जे सांगितले ते दिले इथपर्यंत की अर्धी जमीन देखील विकावी लागली ती देखील विकली परंतु मुलाची जी तब्येत ती खालावतच गेली आणि अस्थिपंजराप्रमाणे खाटेवर पडून पडून अंतिम श्वास मोजू लागला त्याचे वडील सोबत बसले होते तो मुलगा म्हणाला की भाऊसाहेब आपल्या वडिलांना म्हणाला भाऊसाहेब माझ्या कफन आणि लाकडांची तयारी करा आता त्या व्यक्तीने विचार केला मुलगा जास्त आजारी झाला आणि वेड्यासारखं बोलत आहे तो म्हणाला बाळा मी तुझा बाप आहे मी तुझा पिता आहे तो म्हणाला मुलगा म्हणाला मुलगा म्हणाला तू माझा पिता नाही तू माझा भाऊ आहेस आणि ऐक मी तुझा तो भाऊ आहे ज्याला तू विष देऊन मारले होतेस आणि भल्या माणसा माझा हिशोब चुकता झाला अर्धी जमीन तू विकून टाकलीस माझ्या उपचारांसाठी आता तुझा आणि माझा लाकडे आणि कफनाचा हिशोब बॅलन्स आहे ती तयार कर फक्त गुपचूप आता तो आवाक झाला त्याला त्याच्या सर्व दुष्कृत्यांची सगळी आठवण झाली तो माणूस म्हणाला की भाऊसाहेब तर एक गोष्ट सांगा की ठीक आहे मी असे जुलूम केले तू एकुलता एक पुत्र पुढे संतान नाही माझ्या तर कुळाचा नाशही झाला परंतु एक गोष्ट सांग मी आम्ही जे वाईट केले त्याचे फळ तर मिळाले आता ही तुझी पत्नी आहे हिने काय वाईट केले होते आता जिवंत जाळली जाईल तुझ्यासोबत कारण त्यावेळी सती प्रथा होती पतीसोबत पत्नीला कंपल्सरी जाळायचे जिवंत तेव्हा तो मुलगा म्हणाला की तो वैद्य कुठे आहे ज्याने मला विष दिले होते त्याच्या भावाने सांगितले की तो तुझ्या चार वर्षांनंतर अचानक हार्ट अटॅक येऊन मेला होता तर त्या मुलाने सांगितले की ही माझी पत्नी तो वैद्य आहे आणि ही जिवंत जाळली जाईल या दुष्टाने पाचशे रुपयांच्या हव्यासापोटी असा जुलूम केला होता तर पुण्यात्म्यांना परमात्मा म्हणतात एक लेवा एक देवा दूतम या कोई किसे का पता नहीं पूतम रण संबंध जड जुडा एक ठाठा अंश मे सारा बट आता जो प्रसंग चालू आहे की ज्यांना अपत्य नाहीये त्यांचा बॅलन्स संपलेला आहे कोणाबरोबर संस्कार नाही गुंतागुंत राहिली नाही त्यांची आणि आपल्या समाजात या अशा हे लोकवेद दंतकथा अशा करून ठेवल्या आहेत की ज्यांना अपत्य नाही त्यांचं काय जगणं त्यांचं तोंड सुद्धा पाहू नका आता पुण्यात जी बहीण आणि जो भाऊ ज्याला अपत्याचा योग नाहीये म्हणजे ते पूर्ण कर्जहीन आहेत म्हणजे त्यांचं काही देणं घेणं नाहीये आता देणं घेणं नाहीये तर भगवान देखील जाणून बुडून कर्जात अडकवत नाहीत त्यांना ते तुम्हाला प्रत्येक पैलूवर ज्ञान देऊ परंतु आता आपण ज्या विषयावर बोलतो तोच सांगतो आता जसे कसे असते की माणूस तर काही दिवसांनी समाधान मानतो की बाबा चला भगवानांनी जसे संस्कार दिले आहेत आपल्या नशिबात नसेल परंतु बहीण त्याच्या पत्नीला समाधान होत नाही जर झालंच तर आजूबाजूच्या नातेवाईकांच्या आया बहिणी येऊन तिला जगू नाही देत कोणी ना कोणी येऊन टपकेल आणि मनमानी कोणी उधार सामान मागायला आणि चर्चा करेल अशी की सुनेला काही बोलबाळ नाही झाले हे भगवान एक तरी व्हायलाच हवं सांगा काय जगणं अपत्याविना आता कसा टाइमपास करशील तर तिला इच्छा नसतानाही बिचारी दुःखी होते कारण या आपतेष्टांची बोलणी ऐकून तर तिला प्रबळ प्रेरणा होते म्हणजे और कॉरकृ काहीही करून मूल व्हावं आणि मूल संस्कारात नसेल तर तिची शेवटी तडफड होतेच त्या माईची जिला अपत्य नसते यामुळेही ते तळमळते की हे भगवान मला पण अपत्य असते तर या जन्मात मी सुद्धा सुखी झाले असते इतरांसारखा माझाही मान असता ती मरून जाते या काळाने असा जुलूम करून ठेवलाय आपल्यावर आता म्हणतात की जे कोणतीही इच्छा घेऊन मरतात हा काळ परत त्याला मातीमोल करतो त्या बहिणीला तो पुढच्या जन्मी कुत्री बनवेल आणि मग असं म्हणेल की घेत तुला किती आपत्य हवीत ना आठ आठ पिल्ले जन्माला घाल एकदाच आता भोग जन्माला घालून घालून का दुःखी होत होतीस आता परमात्मा म्हणतात या कटकटीतून पिछा सोडवून घ्या जर तुम्ही समाजाकडे बघून चालत राहिलात भक्ती मार्गावर नाही चालू शकत आपल्याला परमात्म्याला प्राप्त करायचंय सतलोकात जायचंय तर जसे भगवान ठेवत आहेत तसेच राहा आता थोडासा इथे प्रसंग अजून सांगायला लागेल कारण की प्रथम वेळी जे भक्त येतात ज्यांना अपत्य नाही आहे त्यांना काही समाधान तर या उदाहरणाने वाटेल परंतु त्यांनी चिंता करू नये जर तुम्हाला या जंजाळात अडकायचंच आहे तर ते देखील करून देतील भगवान कारण की तुम्ही शरणात राहा त्यांना माहिती आहे की शरणी राहाल तर संस्कार जे मालक जोडतील ते मग आपल्याच हिशोबाने त्यांना पार करून देखील देतील जसे आता दासाने सांगितले होते की परमात्म्याच्या शरणी जेव्हा येतात तेव्हा मग भगवान म्हणतात की तू माझ्यानुसार चालत राहा मग मी बघतो की तुला कसं पार करायचं ते जशी सुदर्शनजींची इच्छा झाली की माझे आई वडील पार झाले तर बरे होईल आता खरं तर त्यांचे काही संस्कार नव्हते ते निघून गेले होते कुठे कुत्रा बनले होते कुठे गाडव बनले होते परमात्म्याने ते देखील स्वीकार केले की बाळा तुला पार करण्यासाठी मी याही समस्या सोडवेन तर म्हणून ज्यांना अपत्य नाहीये आधी तर प्रयत्न करतील भगवान की नको अडकूया या झमेल्यात आणि नाही ऐकले तर ती देखील समस्या तुमची अपत्याची इथे नक्कीच सोडवली जाईल थोडे उदाहरण देतो एक बहीण तशा तर खूपशा अशा परंपरा खूपशी अशी उदाहरणं आहेत इथे ज्यांना दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्षांपर्यंत लग्न होऊन झाली होती पण अपत्य झाले नव्हते आता इथून सत्संग ऐकून जातात तर त्यांचं मन शांत होऊन जातं की नको आम्हाला अपत्य नकोच आणि तिथे गेले बाहेरच्या जगात की परत इंजेक्शन लागते आता ती परत बेचैन होते बहीण मग परत येऊन डिमांड तीच करते खूप वेळा समजावले त्यांना परंतु शेवटी परमात्म्याने मग त्यांना त्यांचे ते कारण मन मोडले तर परत जाऊन फसतील कोणत्या नालायक माणसांमध्ये तर मूल होणारच नाही आणि त्यात भक् भक्तीची अजून वाट लागेल त्यांच्या तर त्यांना एका बहिणीला आपल्या कधी तर समाधानमान मग परत जाऊन घरचे म्हणतील की हे काय जगणे मूल नाही एवढे दिवस झाले नाम घेऊन ठेवले अमुक काम कसले तू गुणगान करत फिरतेस तर परमात्म्याने तिचे ऐकले दोन मुली गर्भात दोन बाळ राहिली एक साथ दोन आणि ती हे म्हणत असे की हे भगवान हवं तर मला मुलगी होऊ दे समाजाचं तोंड बंद होईल मला मुलाची गरज नाही दोन एकत्रच दिल्या आता तिचा आनंद नाही मावते शेजार पाजारचे तर म्हणाले की तुझे गुरुजी तर परिपूर्ण आहेत एका वर्षानंतर दोन अजून गर्भात चेक केलं अजून दोन मुली आहेत आता ती चिंतित झाली म्हणाली काही बोलू नकोस आता घे जे मालक तुला देत आहेत आता नको रडूस तर पुण्यात परमात्मा जे हवे ते करतात एक गोष्ट बघा पुण्यात हर प्रकारे प्रत्येक पैलूवर ज्ञान दिले जाते एक बहीण आणि तिच्या सासूने नाम घेतले सासूचा दृढ विश्वास होता की ती बहीण मुलगी बालक होती तिला एक एक मुलगी होती त्याच्यानंतर गर्भ राहत नव्हता खराब होऊन जायचा अजून सुद्धा बऱ्याच ठिकाणी ते हिंडले फिरले जेव्हा त्यांना समजले तेव्हा इथे दीक्षा घेतली जिंद मध्ये जेव्हा सत्संग करत असे दास तर परमात्म्याने दया केली तिला गर्भ राहिला मुलीला आणि ज्यावेळी तो पडायचा त्याच्या पुढे गेला दोन महिने अजून गेले तर त्यांच्या आनंदाला पारावार नाही राहिला त्यांनी काय केले जेव्हा आमची थोडीशी संगत होती जास्त नव्हती थोडी संगत होती तर कोणी दुसरा त्यांचा शेजारी एक अजून भक्त होता त्याने प्रार्थना केली की आज गुरुजी आमच्याकडे भोजन करण्याची दया करा आम्ही म्हणालो की ठीक आहे बाळा तयारी कर आम्ही पाच सात भक्त माझ्यासोबत त्यांच्याकडे जेवायला गेलो संध्याकाळी तिकडून तेही आले त्यांचे शेजारी होते त्यांची मदत करण्यासाठी स्वयंपाक करायला आम्हाला नाही माहिती तिथे काय घटना घडली आम्ही जेवण करून आलो परत आल्यावर सकाळी रात्री फोन आला त्यांचा तिच्या सासूचा की गुरुजींना सांगा की माझ्या पुत्र वधूचा गर्भपात झाला आणि ती खूप हमसून हमसून रडत आहे आणि तेच झाले की जेव्हा तुमची सेवा करत होतो त्यांच्याच दुसऱ्याच्या घरात सगळ्या बाथरूममध्ये रक्तच रक्त झालं ती तर रडून रडून रात्रभर तिने डोळे सुजवून घेतले मी तिला फोन सांगितले की बाळा इकडेही ये तुझ्या सासूला तिला सांगितले इकडे पाठव तिची सासू आली तिला समजावले बाळा भगवान जे करतात ते चुकीचे नाही करत ती म्हणाली की हो माझा तर विश्वास आहे पण ती मुलगी नाही ऐकत ठीक आहे मग काय हरकत नाही जे झाले ते झाले काय गोष्ट परमात्मा जे करतो ते योग्यच करतो आता पुढचा दिवस असाच तिचा रडत रडत गेला तिच्या सासूने परत प्रार्थना केली की उद्या परत आमच्याकडे भोजन करायला या आम्ही म्हणालो की ठीक आहे चला जाऊया गेलो तिथे मुलगी खूपच रडत होती मी म्हणालो बाळा परमात्मा जे करतो ते योग्यच करतो विश्वास ठेव ही काय मोठी गोष्ट अजून देईल वर्षभरात तुला शांत रहा परंतु ती ऐकत नव्हती दुःखी होती काय हरकत नाही आम्ही आलो जेवण बिवण करून चला बाबा ठीक आहे जे आम्ही ज्ञान देऊ शकतो परमात्म्याचे तेवढेच देऊ शकतो बाकी बालक आहे नाही लक्षात येत मग काय झाले तिच्या सासूने विचार केला की गर्भपात झाला पण यात काही कमी नको राहायला गर्भाशयात परत त्रास नको व्हायला जरा दाखवून येते डॉक्टरांना पुढच्या दिवशी तिथे एक शेजारी चांगली सुप्रसिद्ध डॉक्टरी नव्हती तिच्याकडे गेले तिने अल्ट्रासाऊंड केले आणि ती म्हणू लागली कोण म्हणते बालक गर्भपात झाला जसाच्या तसा गर्भ आहे तिचा ओके इन ऑल रिस्पेक्ट आता त्यांच्या आनंदाला पारावार नाही राहिला परत फोन आला आ हा हा आता त्यांचा परत फोन आला तिच्या सासूचा की बाबा कमाल केली भक्ताने सांगितले की ती सासू असं असं सा म्हणत आहे की गर्भ काही खराब नाही झाला तिचा तो जसाच्या तसा आहे आत्ता चेक करून आलो आता दुसऱ्या दिवशी त्या दोघी आल्या सुना तिथे आम्ही घरात बसलो होतो आणि खुश खूपच खुश झाली होती ती मुलगी मी म्हणालो बाळा भगवानावर विश्वास ठेव आणि परमात्मा जे करतो ते चुकीचे नाही करत तुछा 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 ती ना ती ना ती चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत नमस्कार नमस्ते आपलं नाव रुपाली भगवान पाटील आपण कुठून आलात पुणे महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे मी मराठीमधून ग्रॅज्युएशन आहे स्पेशल मराठी आणि त्यानंतर मी माझ्या मिस्टरांना आमचा ऑटोमोबाईलचा बिझनेस आहे डीलरशिप नगरमध्ये पुण्यामध्ये आणि औरंगाबादमध्ये आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली दोन हजार चार मध्ये मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात Uh, संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याआधी मी जे सगळे लोक जी पारंपारिक भक्ती कर करत होते तीच भक्ती आम्ही करत होतो म्हणजे जसे श्रावण महिन्यामध्ये महादेवावरती बेलपत्र वाहणे सोमवारचं व्रत करणे त्यानंतर अभिषेक करणे प्रदोष व्रत करणे त्याच्यानंतर मी श्रावण महिन्यामध्ये आपली ही जी शिवलेलं अमृत असतात ते त्याचं वाचन करणं त्याच्यानंतर एकवीस शिवलेल्या अमृतच्या ज्या बेचाळीस ओव्या असतात त्याचं पठण करणं त्याच्यानंतर म वैभवलक्ष्मीचे व्रत उपवास करणं महालक्ष्मीचे व्रत उपवास करणं चतुर्थी करणं असे जसे माझ्या डोळ्यासमोर मी पहिल्यापासूनच मला ईश्वराची खूप आवड होती मी मला वाटायचं की परमात्मा आहे तो आपल्याला बघतोय आणि परमात्मा विश्वासाते त्यामुळे जे माझे आई माझे वडील जी काही भक्ती साधना करत होते मी त्यांना बघूनच हे सगळं काही फॉलो करत होती जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच महाराष्ट्रामध्ये जी काही भक्ती साधना चालते परंपरेनुसार त्या भक्तिविधीमध्ये आपण लीन होतात तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे तो मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या मार्गाकडे कसे वळालात हो मी जी भक्ती साधना पारंपारिक भक्ती करत होती करता करता अचानक एक दिवस माझ्या आयुष्याचा एक खूप मोठ्या आयुष्याला एक टर्निंग पॉईंट मिळालं की माझे मिस्टर आहे ते संत रामपालजी महाराजांचा आमचा अहमदनगरमध्ये सत्संग होता आणि ते सत्संग ऐकायला गेले आणि सत्संग ऐकल्यानंतर त्यांनी नाम दीक्षा घेतली आणि नाम दीक्षा घेऊन जेव्हा ते घरी आले आणि त्यांनी मला सांगितलं की मी असे असे गुरुजी आहेत संत रामपालजी महाराज आणि मी त्यांची नाम दीक्षा घेतली आणि त्याचबरोबर त्यांनी जेव्हा मला सांगितलं की मी मी म्हटलं नाम दीक्षा काय मला तर तेव्हा काही एवढं कळत नव्हतं की नाम दीक्षा काय गुरु मंत्र काय कारण मी आधी काही कुठले गुरु केले नव्हते पण जेव्हा त्यांनी सांगितलं की मी संत रामपालजी महाराजांची नाम दीक्षा घेतली आणि नाम दीक्षा घेतल्यानंतर सगळ्यात महत्वाचं जेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी फक्त नाम दीक्षा नाही घेतली मी ऍक्च्युली जे संत रामपालजी महाराज आहेत त्यांचे नियम आहेत नियम म्हणजे कुठले कुठले की कुठलंही व्यसन व्यसन न करणं म्हणजे ड्रिंक्स न घेणं बिडी सिगरेट तंबाखू गुटखा मिश्री यासारखं कुठलंही व्यसन न करणं त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की मा जे काही आहे यांचे जे नियम आहेत संत रामपाजी महाराजांचे ते नियम ऐकून मला खूप त्याचं अट्रॅक्शन झालं की अरे मी आजपर्यंत तर ह्या इथं जेवढे काही मी भक्ती साधना किंवा माझे आई वडील किंवा आम्ही जी काही आधीची भक्ती करत होतो गुरु माझ्या आईवडिलांनी तर गुरु नव्हतं हो केले पण मी जेवढ्या साधू संत त्यांना बघत होती तर असे नियम कोणी सांगत नाही मी जे ऐकलं होतं बालपणापासून की भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे काय ज्याला वा, मनाला वाटेल तशी भक्ती करणं म्हणजे की त्याला कुठलेही नियम नाही मंदिरात जाणं व्रत उपवास करणं पोथी वाचणं आणि मला आश्चर्य वाटायचं लहानपणापासून की आपण उद्या उपवास आहे त्याच्या आदल्या दिवशी लोक नॉनव्हेज खातात आणि दुसऱ्या दिवशी म्हणतात की उपवास आहे आणि हे जेव्हा मी संत रामपालजी महाराजांची भक्ती जेव्हा नियम बघितली की आपल्याला कुठलंही व्यसन करायचं नाही त्याच्यानंतर नॉनव्हेज खायचं नाही आहे त्याच्यानंतर व्याभिचार नाही चोरी नाही ठगी नाही कोणाला फसवणं नाही दोन नंबरचं काम नाही कोणाचं आत्मा दुखवणं नाही एवढे अप्रतिम नियम म्हणजे ते ऐकून मला असं वाटलं की जर एखाद्या परिवाराने हे सगळे नियम फॉलो केले तर तो त्यांचा परिवार निश्चितच नंदनवन होणार मग हे ऐकल्यावरती मी म्हटलं की हो मला मा, हे खूप आवडलं तुम्ही घेऊन आले मला ज्ञान तर तेव्हा काही एवढं समजलं नव्हतं पण त्या नियमांमुळे मला अट्रॅक्शन झालं भक्तीचं आणि आणि त्यामुळे मी माझा मुलगा तो थर्ड स्टँडर्ड मध्ये होता आम्ही दोघांनी संत रामपालजी महाराजांची ज्या वेळेला त्यांचा सेकंड टाईम सत्संग होता त्यावेळेला जाऊन आम्ही दीक्षा घेतली जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची जे काही भक्तिविधीमध्ये जे काही नियम आहेत त्या नियमांना आपण प्राधान्य दिलं आणि ते नियम आपल्याला आवडलेत आणि त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला जे काही सुधारणेचं काम करत आहेत त्यांचे जे काही नियम आहेत त्या नियमामुळे आज बरेचसे परिवार व्यसनापासून दूर गेलेले आहेत आणि सुख समाधाने जगत आहेत तर ह्या नियमाबद्दल आपल्याला काही असा काही अनुभव आला होता का की जे करून आपण संत रामपालजी महाराजांच्या ज्या नियमाला प्रभावित झाले त्यांच्याकडे आकर्षित झाले आणि आपण त्यांची नामदिशा घेतली हो जसं म्हणजे मी सांगितलं ना की मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला ड्रिंक्स माझे मिस्टर आमचा जो व्यवसाय ऑटोमोबाईलचा व्यवसाय असल्यामुळे जे काही पार्टीज व्हायच्या किंवा मीटिंग्स व्हायच्या त्यानंतर ड्रिंक्स करणं किंवा हे एक स्टेटस झालंय की जनरली आपल्याला असं वाटतं जेव्हा आपण तुम्ही बिझनेस करताय किंवा एका पार्टी देणं आणि त्यामध्ये ड्रिंक्स तर हंड्रेड अँड वन पर्सेंट ड्रिंकचा यूज केला जातो की जसं आपण आजकाल आपण जसं बघितलं होतं की महाराष्ट्रीयन लोक पहिले चहा दिला जायचा आता चहाच्या जा ऐवजी एवढा समाज वाईट अवस्थेला गेला आहे ना की ड्रिंक्स ऑफर केली जाते आणि त्याच्यामुळे कधीतरी जेव्हा ते ड्रिंक्स घ्यायचे तर मला वाईट वाटायचं आणि आमचं दोघांचं भांडण व्हायचं त्यामुळे जेव्हा त्यांनी दीक्षा घेतली आणि जेव्हा त्यांनी हे नियम होता संत रामपालजी महाराजांचा की आ, ड्रिंक्स करायचं नाही तर त्यामुळे मला ते एवढं चांगलं वाटलं आणि मी ह्या भक्तीकडे अट्रॅक्ट होऊन म्हणजे मला माझ्यासोबत मला असं वाटलं की समाजामध्ये संत रामपालजी महाराज एवढं मोठं सोशल वर्क करतायत एवढं कार कार्य करताय आणि तरी त्याचा कुठलाही गाजावाजा करत नाहीये कारण आजकाल माझ्यासारख्या अशा किती महिला आहेत की जर त्यांच्या नवऱ्यांनी ड्रिंक्स केली तर त्यांचा पूर्ण परिवार ह्या ड्रिंक्समुळे डिस्टर्ब होतोय जेव्हा जो एखादी माणूस व्यसन करतोय त्या व्यसनामुळे त्याची त्याला बुद्धी नसते की तो काय करतोय आणि तो परिवार बरोबर जो जे वाईट वागतो तर त्याचा परिणाम मुलांपासून बायकोपर्यंत त्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आणि ह्या संत रामपालजी महाराजांमुळे हे जेव्हा मला हे कळालं की ह्या नियम म्हणजे माझी भीती गेली की सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मी सिक्युअर झाली की जो माझा नवरा आधी त्याला वाटायचं की मी पार्टी नाही केली तर आमच्या बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम येईल किंवा माझे जे वरिष्ठ आहेत त्यांना ते नाराज होतील किंवा आमचा बि बिझनेस फ्लो कमी होईल पण तसं काही झालं नाही आम्ही जरी आज आज सतरा वर्ष झाले आम्ही ह्या भक्ती मार्गात आहोत तरी आम आमची अहमदनगरमध्ये पुण्यामध्ये औरंगाबादमध्ये एस एम एल इसूजीची डीलरशिप आहे ही ही, तो एवढा मोठ्या प्रमाणावर बिझनेस आहे पण आम्ही ही कुठलंही आम्ही संत रामपालजी महाराजांचे नियम पाळतो कुठलेही ड्रिंक्स या पार्टीमध्ये नॉनवेज आणि ड्रिंक्स ऑफर केली जात नाही तरीही आमचा बिझनेस त्या भरभराटीमध्येच आहे म्हणून मला सगळ्यांना सांगावं सा वाटतं की संत रामपालजी महाराज जे समाज सुधारणाचं कार्य करत आहेत ते अप्रतिम जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांचे जे काही नियम आहेत हे समाजासाठी एक आदर्श आहे आणि एक आदर्श समाज निर्माण करण्याचं कार्य आज समाज सुधारण्याचं कार्य संत रामपालजी महाराज आपल्या भक्ती मार्गातनं आणि आपल्या नियमातनं करत आहेत तर मला असं विचारायचं आहे जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांचे हे काही नियम ऐकून त्यांच्याकडनं गुरुउपदेश घेतला आणि त्यांची सद्भक्ती स्वीकारली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत हो लाभ तर एवढे झालेत सर की लाभ मी सांगू शकत नाही ज्यावेळेला मी ह्या भक्तीमध्ये आली आ, आधी तर ज्ञान समजलं नव्हतं पण जसं जसं आम्ही अभ्यास केला संत राम विशेष म्हणजे संत रामपालजी महाराज जे काही भक्ती साधना सांगतायत ही शास्त्र अनुकूल आहे आणि आम्हीसुद्धा संत रामपालजी महाराजांमुळे आम्ही सगळे भगवद्गीतेत काय दिले वेदांमध्ये काय दिले अठरा पुराणांमध्ये काय दिले हे सगळं जेव्हा मी आम्ही स्वतः संत रामपालजी महाराजांच्या सत्संग ऐकल्यामुळे आम्हाला एवढं नॉलेज मिळालं की ते ऐकल्यामुळे मला स्वतःला ज्ञान झालं की अरे संत रामपालजी महाराज काय जी काय भक्ती सांग सांगतायत ती प्रमाणित आहे सगळ्यात महत्वाची आणि त्याच्यानंतर ह्या प्रमाणित भक्तीमुळे आजकाल जसं मी जे बघत आली की मला हा प्रश्न पडायचा बालपणापासून की ईश्वर असं का करतो कोणी कधी सुखी आहे कोणी दुखी आहे असं हे असं का घडतं तर मला जेव्हा मी संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत आली तर मला कळालं की हे सुख आणि दुःख याचं काय कारण आहे की आपण मला एवढं कळालं की जी आधी मी जी पारंपरिक भक्ती करत होती त्या पारंपरिक भक्तीने माझं काही प्रारब्धाचे जे काही आहे हे काही वाढत पण नव्हते आणि कमी पण होत नव्हते जे काही मला मिळत होतं पू संचितामुळे मला मिळत होतं पण त्यानंतर जेव्हा मी दीक्षा घेऊन मी जी काही भक्ती करायला लागली त्या मंत्रां संत रामपालजी महाराज जी काही मंत्र देतात त्या मंत्रांमध्ये इतकी ताकद आहे की त्या मंत्रामुळे मला आर्थिक शारीरिक मानसिक आध्यात्मिक या चारी स्तरावर लाभ झालेत सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला माझे शारीरिक लाभ सांगणार की सगळ्यात मोठा लाभ माझ्या आयुष्याचा म्हणजे जसं मी आज तुम्हाला सर्वांसमोर मी माझा अनुभव सांगते की तर ती मी नसतीच संत रामपालजी महाराज जर नसते मी जर ह्या भक्तीत आली नसती तर मी आज ह्या ठिकाणी नसती संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे मला सगळ्यात मोठा लाभ झाला की माझ्या आयुष्यात एक मोठी घटना घडली की जसं माझी पूर्व हिस्ट्री आहे की माझ्या फॅमिलीमध्ये कॅन्सरची हेरिडिटी होती आणि त्यानंतर अचानक Uh, माझ्या बॉडीमध्ये मला गाठ आली मानेमध्ये आणि ती गाठ आल्यानंतर मला वाटलं की साधंच काहीतरी असेल पण uh, मग मी डॉक्टरकडे गेली डॉक्टरांनी जेव्हा तपासलं तर त्यांना आधी वाटलं की सिम्पल असेल म्हणून त्यांनी मला आठ दिवसाची औषध दिली त्याच्यानंतर uh, ते म्हटले की ठीक आहे तुम्ही पंधरा दिवसांनी या मग मी परत पंधरा दिवसांनी गेली मला त्यांनी पंधरा दिवसांनी परत चेकअप केलं परत ते म्हटले की परत uh, मी तुमच्या औषधी बदलून देतोय आणि मी तुम्ही परत पंधरा दिवसांनी या आणि मला वाटलं असं काय होते की सारखं मला हे पंधरा दिवसांनी बोलवत आहे मला आधी वाटलं मी सिरियस नाही घेतलं पण नंतर मला वाटलं की काहीतरी गडबड आहे आणि जेव्हा त्यांनी मला परत नेक्स्ट पंधरा दिवसांनी बोलवलं त्यांनी चेकअप केलं तेव्हा त्यांनी माझ्या मिस्टर आणि आम्ही दोघं गेलो होतो त्यांनी सांगितलं की तुम्ही सुशिक्षित आहात मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की मी जी काही आतापर्यंत तुमची ट्रीटमेंट केली ती ट्रीटमेंट मी ट्राय केलं सगळं काही ट्राय केलं की हे थोडं असेल आ, ठीक होईल मेडिसिनने पण मला माझं मी ह्या याच्यापर्यंत पोचलो हो, आहोत निष्कर्ष माझा असा आहे की मला वाटते की ही जी काही गाठ आहे तुम्हाला सर्वायकल कॅन्सर आहे आणि ज्या वेळेला हे मला कळालं की भापरे हे काय झालं कारण का की कॅन्सर हा शब्द ऐकताच माझ्या पायाखालची जमीन निघाली की असं वाटलं की पायाखाली जमीन नाहीये मी खूप अस्वस्थ झाली की मला कळालं की पुढे काय लिहिलंय माझं की कॅन्सर हा शब्द ऐकल्यावर जसं मी आधी बघितलं होतं की माझे काका स्वतः डॉक्टर होते कॅन्सरने तडपत मेले माझा मामा अर्ली एजमध्ये कॅन्सरने वारला माझी मावशी अर्ली कमी वयात कॅन्सरने वारली आणि मी छोटी असताना मी त्यांना पाहिलं की त्यांना केमोथेरपी देताना जे काही त्रास होतो आणि मला मी अवस्था त्या अवस्थेतून बघितलं की ज्या वेळेला माणसाला कॅन्सर होतो त्याची ट्रीटमेंट होते त्याची केस जातात आणि त्याच्यानंतर केस जाणं त्याच्यानंतर आयुष्य अगदी थोडं दोन वर्ष तीन वर्ष माहिती नाही की तुमचं प्रारब्ध किती आहे तुमचं आयुष्य किती आहे आणि तेव्हा हे मला कळलं तर मला रड म्हणजे मी आम्ही घरी आलो मुलाला सांगितलं नाही माझा मुलगा छोटा होता मला वाटत होतं की बापरे मी माझ्यापेक्षा त्यावेळेला मला माझ्या मुलाची आठवण आली की परमात्मा मला जगायचं आहे मी हे कॅन्सर मी मी नाही हे सण करू शकत की मी त्याला ना सांग त्याची अवस्था इतकी तो छोटा होता सेवन स्टँडर्डला होता की मी त्याला सांगू शकत नव्हती की बाळा ते म्हणत मम्मी तू का रडते मी मला कळत नव्हतो की मी त्याला तरी मी त्याला सांगते की काही दे, नाही मला थोडीशी ट्रीटमेंट डॉक्टर देत आहेत आपण करू पण मग त्यावेळेला मला आठवलं की अरे नाही मी संत रामपालजी महाराजांच्या शरणी आहे मला हिंमत हरायची नाही आहे त्यावेळेला मी गुरुजींना म्हणजे आमच्या संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली मी दंडवत मारला आणि त्यांना मी सांगितलं की हे परमात्मा हे गुरुजी संत रामपालजी महाराज मला जगायचंय माझ्या मुलासाठी जगायचंय मला नाही मरायचं जे मी माझ्या आप्तस्वकी यांना कॅन्सरने तडपट मरताना बघितले तसं मला मरायचं नाहीये मला आयुष्य जगायचंय परमात्मा मी तर तुमच्या ह्या भक्तीत आली मी तर तुमचं ऐकलंय की तुम्ही जी सत भक्ती देतात शास्त्र अनुकूल भक्ती देतात त्या भक्तीत इतकी ताकद आहे की माणसाचा असाध्यचा असाध्य रोग ठीक होतो जर आयुष्य नसेल परमात्मा तर त्यांना आयुष्य देतात संत रामपालजी महाराज मग मला हे कळणार मी म्हटलं की परमात्मा गुरुजी मी आता तुमची परीक्षा घेत आहे मला आहे ना मला माहिती नाही एक तर मी त्यांच्या पुढे दोन ऑप्शन ठेवले की ए, हे संत रामपालजी महाराज परमात्मा मला तडपत मरायचं नाही सगळ्यात महत्वाचं एक तर तुम्ही मला मृत्यू द्या मला असं केस जाणं आणि मी केमोथेरपी घेणं के असं तडपत मरण्यापेक्षा मला तुम्ही चालता बोलता पटकन मृत्यू द्या नाही माझ्या भक्तीत जर एवढी ताकद आहे तुम्ही दिलेल्या मंत्रात जर ताकद आहे तर मला जगायचं मला आयुष्य 是的上。 आणि मी तुम्हाला सांगू शकत नाही म्हणजे आधी तर मला हे वाटत होते की मी काय मागते मला काही कळत नव्हतं की मी कशा अवस्थेतून जाते मेंटली अवस्था खूप खराब होती आणि तरी पण माझ्या मिस्टरांचा पण विश्वास होता ते मला धीर देत होते की तू घाबरू नको आपण परमात्माच्या शरणी आहे संत रामपालजी महाराजांच्या शरणी आहे तुला काही होणार नाही माझा दृढ विश्वास आहे त्यांच्या भक्तीवरती आणि खरंच आम्ही आधी मी आधी परमात्माला म्हटले की नाही मी तुमच्या दर्शनाला येणार आम्ही त्यांच्या दर्शनार्थ गेलो आणि त्याच्यानंतर मला वाटलं की माझं ऑपरेशन होईल आणि ऑपरेशन डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला चार टाईपचा मी जे काही सांगितलं याच्यातला कुठला तरी चार टाईपचा एक कॅन्सर तुम्हाला असू शकतो सर्वायकल कॅन्सर असू शकतो त्यानंतर आपण ठरू की गाठ एवढी मोठी झाली की तुम्हाला तुम्हाला आता त्याचं आपण बघू की ते टेस्ट केल्यानंतर बायोप्सी केल्यानंतरच त्याचा रिझल्ट येईल की तुम्हाला कुठल्या टाइपचा कॅन्सर आहे आणि त्यानंतर मम्मी म्हटलं ठीक आहे मला त्याच्यात कितीतरी वेळ जाईल मला माहिती नाही की सहा महिने लागतील किती वेळ लागेल तर मग मी आधी ठरवलं की मी दर्शनार्थ गेली मी संतराम पालजी महाराजांचं दर्शन घेऊन आले आणि मग मी बाकीच्या जेवढ्या मेडिकल टेस्ट आहे मी त्या सगळ्या फॉलो केल्या एक एक दिवस मला असं मी मृत्यूच्या जवळ जात, जात होती मला असं वाटत होतं एकीकडे माझी अवस्था द्विधा होती असं वाटत होतं की मी मृत्यूच्या जवळ जाते पण माझा आत्मविश्वास संत रामपालजी महाराजांवरचा दृढ विश्वास मला सांगत होता की नाही मला गुरुजी वाचवतील मला संत रामपालजी महाराज वाचवतील आणि मी आल्यानंतर टे बायोप्सी झाली आणि बायोप्सीचा रिझल्ट म्हणजे ती टेस्टचा रिझल्ट घ्यायला माझे हिंमत होत नव्हती मी मिस्टरांना म्हटलं की तुम्ही जा मी नाही येत तुम्ही घेऊन या आणि मी मला असं वाटत होतं की मी वाट बघत होती की हे आल्यानंतर मला चेहऱ्यावरून सुद्धा कळणार होतं की माझा रिझल्ट काय आलाय म्हणजे मला कुठल्या टाईपचं काय कॅन्सर आहे किंवा नाही आणि ज्या वेळेला ते जेव्हा घरी आले आम्ही त्यांची वाट बघत होतो आणि त्यांनी पटकन आधी दंडवत मारला परमात्मांना गुरुजींना आणि ते म्हटले रुपाली तुला जे वाटत आहे ना असं काही नाही आहे गुरुजीने तुझ्यावर दया केली आहे तुला कुठल्याही टाईपचा कॅन्सर नाही निघालाय आणि मी हे सांगू हो शकत नाही हे असं नाही होऊ शकत असं कधीच होऊ शकत नाही आणि तेव्हा मला कळालं की हे सगळं संत रामपालजी महाराजांची जी मी भक्ती करते त्या भक्तीची ही ताकद आहे आणि माझ्या आयुष्याला एक नवीन सुरुवात झाली जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांना आपण चॅलेंज केलं की आपल्या गळ्यामध्ये जी गाठ झाली ती एकतर कॅन्सरची नको नाहीतर मला एकतर मरण दे किंवा मला कुठलाही असा असाध्य रोग होऊ देऊ नये आणि परमेश्वराने आपली हाक जाणली आणि आपल्याला त्यातून बरं केलं तर मला असं विचारायचं की या गोष्टीला आजच्या घडीला किती दिवस लोटले आणि त्यासाठी जो काही आपल्याला पूर्वीचा जो आजार होता त्यासाठी आपण काही औषधोपचार घेत आहात का आज त्या गोष्टीला जवळजवळ सहा वर्ष झाले आणि मी त्याच्यानंतर कुठलीही मेडिसिन घेतलं नाही कुठलंही ट्रीटमेंट घेतलं नाही आणि मी आज जी तुमच्या समोर आहे एकदम वेल स्थितीत आहे मला कुठलाही आजार नाही काही नाही आणि मी एकदम चांगलं निरोगी आयुष्य मी जगते कसलाही त्रास मला होत नाहीये हा तर आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या दयाने अतिशय असीम अशी आपली कृपा झाली संत रामपालजी महाराजांची आपल्यावर आणि आपल्याला कॅन्सर सारख्या भयानक आजारापासून संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तींनी वाचवलं आहे या लाभाव्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही संत रामपालजी महाराजांच्या दयेने लाभ झालेत का हो एवढे लाभ झालेत ना हा तर सगळ्यात मोठा लाभ होता आणि मी जर आता ते जर एवढं सांगायला बसली तर दिवस आणि रात्रसुद्धा अपूर्ण पडणार आहे त्याच्यानंतर दुसरा मो सगळ्यात मोठा लाभ झाला की आता रिसेंटली करोनाच्या स्थितीमध्ये म्हणजे एक पाच महिन्यापूर्वीची गोष्ट आहे की माझे वडील आधी जे सगळे पारंपरिक भक्ती करत होते ते पण करत होते पण आम्ही ऑलरेडी सतरा वर्षापासून ह्या भक्तीत होती मी वडिलांना सारखं सांगत होती की पप्पा तुम्ही हे ग्रंथ बघा संतर अंपालजी महाराज काय भक्ती सांगता है ते बघा पण त्यांनी कधीही सत्संग ते ऐकायचे पण कधी त्यांनी सिरियसली घेतली नाही आणि अचानक म त्यांच्या आयुष्यात एक मोठी घटना घडली की त्यांचा ते बाईकवरून पडले आणि पडताच त्यांना जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तर डॉक्टरांनी सांगितलं की ह्यांना ब्रेन हॅमरेज झालं आहे आणि त्यांच्या मेंदूमध्ये ज्या रक्ताच्या ग्लॉ क्लॉट्स झाल्यात आणि त्याच्यानंतर आधी तर ते खूप नॉर्मल होते आणि डॉक्टर म्हटले की त्यांना थोडीशी ट्रीटमेंट दिली ते थोडे बरे झाले आणि परत त्यांची अवस्था शारीरिक अवस्था एवढी खराब झाली की त्यांना ट्रीटमेंट दिल्यानंतर पॅरालिसिसचा त्यांना अटॅक आला आणि अटॅक आल्यानंतर ते घरी आले घरी आल्यानंतर मी त्यांना मला जसं कळालं की पप्पांना असं असं झालं म्हणून मी त्यांना भेटायला गेली भेटायला गेल्यानंतर मी त्यांना परत एकदा तळतळून तर प्रार्थना केली की पप्पा तुम्ही हे जी भक्ती साधना आहे संत रामपालजी महाराज जी सांगतायत तुम्ही एकदा हे नाम दीक्षा घ्या आणि तुमची अवस्था आता तुम्ही आतापर्यंत तुम्ही जसे त्यांनी खूप सारं सोशल वर्क केलं ते कुठलेही व्यसन करत नव्हते कुठलेही वाईट गोष्टींपासून ते लांब होते फक्त समाजाचं भलं करणं देशाचं भलं करणं अशा विचारांचे ते होते ते म्हटले की मी कधी कोणाचं वाईट केलं नाही तर माझं वाईट कसं होणार पण मी म्हटली पप्पा सगळ्यात महत्वाचं तुमचा हा गुणधर्म जो तुम्ही म्हणताय की मी कोणाचं वाईट नाही केलं तर माझं वाईट कसं होणार पण तुम्ही जी भक्ती करतायत जी पारंपारिक भक्ती करतायत त्या भक्तीमध्ये ती परिपूर्ण नाहीये आणि ते तुमचा दोष नाहीये त्याच्यामध्ये तुमच्यावर आता जे काही संकट आलंय ते तुम्हाला हे कोणीही बाहेर काढू शकत नाही फक्त संत रामपालजी महाराज ज्यांची भक्ती साधना बाहेर काढून आणि माझ्या फोर्समुळे किंवा त्यांना जी अवस्था झाली होती की पॅरालिसिसमुळे त्यांचा एक हात आणि पाय काम करत नव्हता तर तेव्हा त्यांना वाटलं की आयुष्य किती अनमोल जेव्हा आपण माणूस व्यवस्थित चालत असतो तेव्हा तो, तो सगळं काही कोणावर डिपेंड नाही राहत आणि जेव्हा त्याचा एक हात आणि एक पाय काम करत नाही तर तो, तो खूप डिस्टर्ब होतो आणि ते एवढे स्वाभिमानी की त्यांना असं वाटते की माझी सेवा माझ्या सुनेला मुलाला नातवाला हे सगळे त्यांची सेवा करत होते आणि मला ते दुःख पावलं जात नव्हतं मी पप्पांना सांगितलं की पप्पा प्लीज एकदा ट्राय करा तुम्ही भक्ती घ्या आणि मग तेव्हा पप्पा म्हटले ठीक आहे तू एवढं सांगते ना की तू मी दीक्षा घेतो आणि माझ्या वडिलांनी दीक्षा घेतली आणि एवढा बदल झाला माझ्या वडिलांनी दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्यानंतर एक चार दिवस त्यांना थोडं वेगळं वाटलं की हे मी भक्ती करतोय त्यांनी जरा नियम समजून घेतले आणि चार दिवसानंतर त्यांना अचानक त्यांना असं वाटलं की माझी बॉडी हळूहळू त्यांच्या ब्रेन मध्ये जे क्लॉट झाले होते ना तर पहिले जो एक हात आणि एक पाय काम करत नव्हता तर नंतर त्यांची बॉडी कुठलंच काम करत नव्हती आणि ते बेडला खेळले आणि बेडला खेळल्यानंतर असं वाटलं की मला परत भावाने फोन केला की दिदी तू पटकन आहे पप्पांची अवस्था अचानक क्रिटिकल झाली आहे त्यांची बॉडी काम करत नाहीये आणि डॉक्टर सांगतायत की आता ही जी अवस्था आहे त्याला एक ऑप्शन आहे की आपल्याला ऑपरेशन करावं लागेल मेंदूचं आणि ते ऑपरेशन मध्ये सुद्धा डॉक्टर म्हणतात की गॅरंटी नाही पस्तीस लाख रुपये खर्च लागेल फायनान्शियली आणि त्यानंतर एवढा खर्च करून सुद्धा ती व्यक्ती दोन वर्ष तीन वर्ष किती वर्ष कोमात राहू शकते आणि तुम्हाला त्यांचा सांभाळ करावा लागेल आम्ही आम्ही खूप डिस्टर्ब झालो काय करावं मला कळेना मग मी संत रामपाजी महाराजांना प्रार्थना लावली की परमात्मा वडला, आता नाम दीक्षा घेतली तुम्ही बघा आणि त्याच्यानंतर मी जेव्हा प्रार्थना लावली परमात्मांनी सांगितलं गुरुजींनी संत रामपालजी महाराजांनी सांगितलं की बेटा गुरुजी दया करतील आणि संत रामपालजी महाराजांची दया एक आठ दिवसानंतर जे माझे वडील अक्षरशः म्हणजे एकदम आठ दिवस ते असे कोमासारख्या अवस्थेत होते की त्यांची बॉडी काम करत नव्हती वाचा बोलत नव्हती ते फक्त बघत होते डायट घेणं त्यांनी बंद केलं होतं आणि आठ दिवसानंतर अचानक मी जेव्हा प्रार्थना लावली आणि त्यानंतर सडनली त्यांची वाचा आली आणि त्यांनी लिक्विड डायट घ्यायला सुरू केलं आणि मी तुम्हाला सांगू शकते की त्यांना म्हणजे त्यांची जे काही बॉडीसारखं ते अंथरुणावर होते ते तीन महिन्यामध्ये माझे वडील असं रोज एक एक दिवस त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊन आत्ता आज रिसेंटली त्या गोष्टीला पाच म्हणजे आधीचा काळ आणि हे तीन महिन्यानंतर ते अगदी एक जो नॉर्मल माणूस की जर तुम्ही त्यांना पळायला जरी सांगितलं तरी ते नॉर्मल पळू शकतात अशी त्यांची अवस्था झाली हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा म्हणजे जेव्हा माझ्यावर झालं तेव्हा सुद्धा मी एवढी नो दुखी झाली नव्हती पण जेव्हा मी माझ्या वडिलांना मी ज्या बालपणापासून त्यांना अगदी एवढं स्ट्रॉंग अवस्थेत बघितलेलं होतं पण त्यांना असं ते जेव्हा पॅरालिसिसमुळे एवढे ते अशी झाली होती की त्यांचं बॉडी काम करत नाही मी त्यांना असं एखादी म्हणजे जो एखादी माणूस म्हणतो ना हा, काही तो कसा ते बघून मला दुःख वाटत होतं पण संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे त्यांना त्यांच्या वाईट अवस्थेत जाऊन सुद्धा ते परत एकदम नॉर्मल अवस्थेत आले आणि तुमच्या आमच्या सारखे ते नॉर्मल झाले जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज आपल्या वडिलांवर जे काही संकट आलं होतं अर्धंग व्हायचं त्यातनं ते, ते बरे झाले आणि आज एक नॉर्मल आयुष्य ते आज जगत आहेत अम्मासारखं तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांची जी, जी काही सद्भक्ती आहे त्या सद्भक्तीच्या जोरावर आपण व आपला परिवार आज सुखसमाधानाने आयुष्य जगत आहात तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या ज्या इतर भगिणी आहेत त्याचप्रमाणे ज्या आपल्या मित्रपरिवार आहे आपल्या ज्या सख्या आहेत आणि जो कौटुंबिक परिवार आपला आहे जे आपतिष्ट आहे आणि जो आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून जो श्रोता वर्ग आज आपल्याला बघत आहेत या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल हो मी ह्या सगळ्यांसाठी एक संदेश मला संदेश तर मी नाही देऊ शकत पण मी सगळ्यांना एक विनंती करते प्रार्थना करते की संत सगळ्यात तुम्ही समजा संत रामपालजी महाराज काय ज्ञान सांगतायत ती जे भक्ती साधना सांगतायत ते काही कुठलेही मनाने किंवा मनगडन लोकवेदावर आधारित नाही सांगते सगळ्यात महत्वाचं म्हणजे संत रामपालजी महाराजांची भक्ती ही प्रमाणित भक्ती आहे म्हणजे शास्त्र अनुकूल भक्ती की आपली भगवद्गीता चार वेद अठरा पुराण सहा शास्त्र हे सगळं ते उलगडून उघडून सांगतायत संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमध्ये एवढी ताकद आहे की त्यांनी दिलेल्या शास्त्र अनुकूल भक्तीमुळे लाखो कुटुंब व्यसनापासून आज लांब झालेत आणि त्यानंतर परत सगळ्यात मोठा लाभ एक मी स्त्री आहे मी स्त्रियांच्या भावना समजू शकते की त्यांनी सगळ्यात मोठे एक सोशल वर्क्स संत रामपालजी महाराज करतायत की हुंडा बंदी हुंडा बंदीमुळे स्त्रीला म्हणजे जसं एक पित्याला जेव्हा जर खूप साऱ्या मुली असतील तर त्यांना बालपणापासून प्रश्न पडतो की हुंडा जमा करणं आणि तो देणं ते सुद्धा संत रामपालजी महाराजांनी सगळ्यांना वाचवलंय की हुंडा ही पद्धतच म्हणजे जेवढे काही आम्ही संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आहोत की कुठलंही एक रुपयाचा हुंडा न घेता एक रमयणी म्हणून एक पंधरा मिनट सतरा मिनटाची कार्यक्रम असतो तो पार पडतो कुठलंही पाखण त्यामध्ये नसतं आणि एवढा सुंदर उपक्रम संत रामपालजी महाराज राबवत आहेत संत रामपालजी महाराज जे काही शास्त्र अनुकूल भक्ती देतात त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करते एक प्रार्थना करते की तुम्ही संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजा सत्संग ऐका सोशल मीडियावरती यूट्यूबवर त्यांचे सत्संग आहे त्यानंतर तुम्हाला अनेक विविध चॅनल्सवरती त्यांचे सत्संग चालू आहेत जगण्याचा मार्ग आणि ज्ञानगंगा हे पुस्तक आहेत हे वाचा आणि मला जसं लाभ झाले विविध प्रकारचे तसे तुम्हा सर्वांना जर त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर त्यांच्या शरणमध्ये या आणि ही भक्ती स्वीकारा आणि तुम्ही सुद्धा आज जसं मी माझे लाभ सांगते तर तुम्ही सुद्धा तुम्ही त्याचा अनुभव स्वतः घ्याल ही कळकळीची विनंती मी सगळ्यांना करते की एकदा येऊन तुम्ही संत रामपालजी महाराजांचा सत्संग तरी ऐका जसं तुम्ही सांगत आहात की आज सर्व समाजाने संत रामपालजी महाराजांची जी काही शिकवण आहे ती शिकवण घ्यायला हवी त्याचं अध्ययन करायला हवं आणि त्यांच्याकडनं नाम उपदेश घेऊन आपलं आणि आपल्या कुटुंबाचं कल्याण करायला हवं तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला असं सा जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा घ्यावी तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल हो संत रामपालजी महाराजांची नाम दीक्षा घेणं खूप सोपं झालं आहे संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग चालतात विविध चॅनल्सवरती त्यावरती त्यांचे नंबर्स फ्लॅश होत असतात तुम्ही त्या, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्ही ज्या शहरातले आहात ज्या टी राज्यातले आहात तुम्ही कॉन्टॅक्ट करून ते तुम्हाला गाईड करतील की संत रामपालजी महाराजांची दीक्षा केंद्र कुठे आहे आणि तुम्ही ती दीक्षा घ्या आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचं की संत रामपालजी महाराजांची दीक्षा ही निशुल्क निशुल्क मिळते कुठलंही चार्ज तुम्हाला करायचं नाहीये आणि तुम्ही ती दीक्षा निशुल्कपणे घेऊन त्याचा लाभ घेऊ शकता धन्यवाद धन्यवाद सच्चा आहे आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन आमची वेबसाइट आहे www.jagadgururampalji.org सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा मा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन नंबरवर एस एम एस करू शकता किंवा हा? आम्हाला सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य